तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातल्या सर्व सिंचन योजना चालू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई आराराबा पाटील यांनी नागपूरमध्ये विधान भवनासमोर उपोषण सुरू केलंय. तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व सिंचन योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार सुमनताई आरआर पाटील यांनी नागपूर विधानभवनासमोर उपोषण सुरू केलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार आणि जयंत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्यानं आमदार सुमनताईंनी आत्तापासूनच सिंचन योजना सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला आहे.